नेटबेटचे माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो भारतामधील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड कोणता असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर कदाचित तुमचे उत्तर सॅमसंग असे असेल पण नुकताच शाओमी या कंपनीने हा बहुमान पटकावला आहे मित्रांनो शाओमी या केवळ चार वर्षापूर्वी भारतात आलेल्या कंपनीने सॅमसंग आणि ॲपल सारख्या बलाढ्य कंपन्यांना मागे टाकण्याचा पराक्रम करून दाखवला ही आश्चर्याची बाब आहे फक्त चार वर्षात शाओमीने हे यश कसे मिळवले याचा अभ्यास आपण आज या व्हिडिओमध्ये करूया शाओमी या कंपनीची सुरुवात एप्रिल दोन हजार दहामध्ये चीनमध्ये झाली ले जून यांनी इतर सात लोकांबरोबर या कंपनीची सुरुवात केली खरं तर शाओमी ही एक इंटरनेट कंपनी आहे अँड्रॉइड ओ एसवर आधारित असलेले एम आय यू आय हे फोनचे सॉफ्टवेअर शाओमीने बनवले होते एम आय यू आय लोकांना आवडत होते पण हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी फोन रूट करणे गरजेचे होते त्यामुळे बरेच जण इच्छा असूनही एम आय यू आय वापरू शकत नव्हते म्हणून शाओमीने एम आय यू आय आधीपासूनच असलेले फोन बाजारात लॉन्च केले केवळ वर तीन वर्षातच शाओमी भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनवू शकली यामागे शाओमीच्या बऱ्याच स्ट्रॅटेजीज आहेत चला तर मग बघूयात काय आहेत शाओमीला यशस्वी बनवणाऱ्या स्ट्रॅटेजीज प्रॉडक्ट शाओमीने बाजारात आणलेल्या स्मार्टफोनच्या गुणवत्तेबाबत कधीही तडजोड केली नाही साधारणपणे चिनी मालाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांच्या मनात असलेल्या प्रतिमेला शाओमीने तडा दिला शाओमीच्या फोनची बांधणी चांगल्या दर्जाची चा आहे बॅटरी डिस्प्ले आणि एकंदर हार्डवेअर इतर चिनी कंपन्यांच्या तुलनेत खूपच चांगले आहे भारतीय ग्राहकांच्या गरजांचा पुरेपूर अभ्यास करूनच शाओमीने आपले फोन बाजारात आणले आहेत फोनसोबतच शाओमीने राउटर्स हेल्थ बँड्स एअर प्युरिफायर टी व्ही इत्यादी प्रॉडक्ट्स देखील बाजारात आणले आहेत शाओमीसाठी मोबाईल फोन तर एक माध्यम आहेत काही ॲप्स त्यांच्या फोनमध्ये सुरुवातीपासूनच दिले जातात हे ॲप्स ग्राहकाला डिलीट करता येत नाहीत या ॲप्स आणि जाहिरातींमधून शाओमी पैसे कमावते प्राईस भारतीय ग्राहक हे किमतीच्या बाबतीत संवेदनशील असतात हे ओळखून शाओमीने आपल्या स्मार्टफोनच्या किमती अत्यंत माफक ठेवल्या आहेत साधारणपणे सॅमसंग ॲपल सारख्या कंपन्या आपल्या खर्चाच्या पाच ते सहा पट विक्री किंमत ठेवतात परंतु शाओमी आपला खर्च निघेल एवढीच फोनची किंमत ठेवते यामागे शाओमीची स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे फोनच्या क्षेत्रामध्ये सुट्या भागांच्या किमती झपाट्याने कमी होतात त्यामुळे सुरुवातीला फोनच्या निर्मितीचा जो खर्च होतो तो हळूहळू कमी होत जातो म्हणजेच शाओमी सुरुवातीला फार नफा कमावत नाही परंतु सहा महिन्यानंतर त्यांना नफा हळूहळू वाढू लागतो ॲपल सॅमसंग यांच्या महाग फोनपेक्षा खूप कमी आणि मायक्रोमॅक्स कार्बन या स्वस्त फोनपेक्षा थोडी अधिक किंमत ठेवल्यामुळे शाओमीचे फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरले प्लेस शाओमीच्या यशाचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे फोन विकण्यासाठी त्यांनी निवडलेली जागा शाओमीने फक्त ऑनलाईन फोन विकण्याचा प्रघात सुरू केला त्यातही फ्लॅश सेल हा प्रकार त्यांनी सुरू केला फ्लॅश सेलमध्ये ठराविक दिवशीच फोन ऑनलाईन उपलब्ध करण्यात येतात त्यामुळे कृत्रिम टंचाईचा आभास निर्माण करण्यात कंपनीला यश आले फ्लॅश सेलसाठी फ्लिपकार्टची निवड केल्याने आपोआपच भारतातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत शाओमीला पोहोचता आले केवळ ऑनलाईन सेल करण्याच्या कल्पनेला सुरुवातीला अनेकांनी मूर्खपणाचे ठरवले पण शाओमीने नीट विचारपूर्वक ही स्ट्रॅटेजी निवडली होती इतर मोबाईल कंपन्यांप्रमाणे प्रत्येक शहरातल्या आणि गावागावातल्या दुकानांमध्ये आपला माल शाओमीने ठेवला नाही त्यामुळे डिस्ट्रीब्युशन आणि रिटेलिंग कॉस्ट पूर्णपणे शून्य झाली हा मोठा खर्च कमी केल्यामुळे शाओमीला आपले फोन स्वस्तात उपलब्ध करून देता आले परंतु आता मार्केटमध्ये नाव कमावल्यानंतर ना शाओमीने ऑफलाईन दुकानांमध्ये देखील आपला मोर्चा वळवला आहे आणि त्याचा पुढे बिझनेस वाढवण्यासाठी शाओमीला नक्कीच फायदा होणार आहे फ्लॅश सेलमुळे काही सेकंदातच लाखो फोन विकले जातात आणि तेवढा स्टॉक उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक ग्राहकांना इच्छा असूनही फोन मिळत नाहीत अशा ग्राहकांनी सोशल मीडियामध्ये फोन न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली व त्यामुळे ज्यांना शाओमी माहीत नाही त्यांना देखील हाच फोन घेण्याची इच्छा निर्माण झाली फ्लॅश सेलचा आणखी एक फायदा म्हणजे शाओमीला खूप जास्त फोन बनवून स्टॉकमध्ये ठेवावे लागत नाहीत त्यामुळे जास्त स्टॉक बनवण्याचा आणि ठेवण्याचा खर्च पूर्णपणे टाळता येतो शाओमीने जिथे जिथे शक्य आहे तिथे खर्च वाचवला आणि त्यामुळेच कमीत कमी किमतीत चांगले फोन ग्राहकांना दिले प्लेसच्या बाबतीत शाओमीने घेतलेला आणखीन एक मोठा निर्णय म्हणजे चीननंतर भारतावर केलेला फोकस युरोप आणि अमेरिका या मोठ्या मार्केट्सकडे न जाता शाओमीने भारत या वाढत्या बाजारपेठेवर फोकस केला येथील ग्राहकांना नीट समजून घेऊन फक्त भारतीय ग्राहकांसाठी वेगळी उत्पादने त्यांनी बाजारात आणली प्रमोशन प्रमोशन म्हणजेच मार्केटिंगमध्ये शाओमीने खरी कमाल केली सुरुवातीपासूनच शाओमीने टी व्ही ॲड्स पेपर ॲड्स अशा अधिक खर्चाच्या जाहिरातींना बदल दिली त्याऐवजी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला फ्लॅश सेलमुळे फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना घाई करावी लागली काही सेकंदातच लाखो फोन विकल्यामुळे साहजिकच न्यूज आणि सोशल मीडियामध्ये शाओमीची बरीच चर्चा झाली या फ्री मार्केटिंगचा त्यांना खूपच फायदा झाला सोशल मीडियाचा शाओमीने आपल्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी देखील खूप उपयोग केला शाओमीचे इंजिनियर स्वतः ग्राहकांशी संपर्क करून त्यांच्या अडचणी सूचना सोशल मीडियामध्ये ऐकत असतात शाओमीने त्यांच्या ग्राहकांना ग्राहक, ग्राहक नव्हे तर फॅन्स असे म्हणायला सुरुवात केली शाओमीच्या या फॅन्सना कंपनीच्या विविध समारंभांना बोलावले जाते त्यामुळे कंपनीसोबत फॅन्सचे घट्ट नाते तयार होत आहे शाओमीचा एम आय हा फोरम अतिशय प्रसिद्ध आहे तिथे दररोज सुमारे चाळीस हजार नवे मेसेजेस फॅन्सद्वारे लिहिले जातात प्लान शाओमीने मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारतात तीन मोबाईल प्लांट चालू केले आहेत त्यामुळे दीर्घकाळ आम्ही भारतीय बाजारपेठेत राहणार आहोत हा संदेश त्यांनी भारतीय ग्राहकांना दिला आहे त्यासोबत मोबाईलचा वापर वाढवतील अशा शंभर भारतीय स्टार्टअप्समध्ये शाओमीनी वन बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे शाओमीचा भारतीय मार्केटमधील मा केवळ चार वर्षाचा हा प्रवास थक्क करणारा आहे या कंपनीला आत्ताच पूर्वेकडची ॲपल म्हणून ओळखले जाते परंतु माझ्या मते ॲपलपेक्षा शाओमी ॲमेझॉनच्या पावलांवर पाय ठेवून चालत आहे सुरुवातीला नफा न कमवता विक्री वाढवून ब्रँड मोठा करायचा आणि त्यानंतर मार्केटमध्ये विविध उत्पादने आणून त्यातून नफा मिळवायचा अशी शाओमीची स्ट्रॅटेजी दिसत आहे मित्रांनो लहान उद्योगांनी आणि स्टार्टअप्सने शाओमीकडून प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी या हेतूने आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट्समध्ये लिहून अवश्य कळवा आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नेटबेटतर्फे आणखी कोणत्या विषयावरील व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील आम्हाला जरूर कळवा जास्तीत जास्त ज्ञान मराठीत आणण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असतो तो आम्ही यापुढे देखील सुरूच ठेवणार आहोत